Good morning all. In this lecture, we will continue our last question, content of project report. In last lecture, we were clear what is meant by project report and first contain management evaluation. So under management evaluation, here we mention all detailed information regarding management, like बोर्ड ऑफ डायरेक्टर काय आहे किंवा शेअर कॅपिटल ऑथोराइज्ड कॅपिटल व्हॉट एव्हर इट मे बी जे काही आहे मॅनेजमेंटशी रिलेटेड ह्या थिंग इन्क्लूड्स असणार आहेत राईट सो यामध्ये फर्स्ट आपण बघितला होता न्यू प्रमोटर्स प्रमोटर्स एज्युकेशन त्याचं क्वालिफिकेशन बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड देन इन्कम त्याने जे काही रिटर्न पे केलेले आहेत इन्कम टॅक्स रिटर्न हे आपण काय करणार आहोत तिथे मेन्शन करणार आहोत प्रोजेक्ट रिपोर्टच्या अंडर ओके देन सेकंड पॉइंट लर्न केला होता आपण मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन सेटअप कसं आहे म्हणजेच यामध्ये आपण बघितलं होतं की फुल टाइम डायरेक्टर्स किती आहेत डायरेक्टरचे टाईप माहिती तुम्ही ऑलरेडी लर्न केलेले आहेत काही स्लीपिंग जसं पार्टनरशिप मध्ये असतात स्लीपिंग असतात तसेच डायरेक्टर मिनिमम किती ऑर्गनायझेशनवरती डायरेक्टर डायरेक्टरशिप करू शकतात व्हॉट एव्हर ह्या गोष्टी तुम्ही ह्या पॉइंटच्या अंडर ऍड करू शकता ओके देन ऑल्सो चीफ एक्झिक्युटिव्ह फंक्शनल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहेत सो याची इन्फॉर्मेशन इथे मेन्शन करावी लागते देन सो ह्या पॉइंट पासून आपण कंटिन्यू करूया टेक्निकल डिटेल्स आता टेक्निकल डिटेल्स ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल की इथे आपण काय करणार आहोत टेक्नॉलॉजिकल रिलेटेड जे इन्फॉर्मेशन आहे ती मेन्शन करणार आहोत राईट सो फर्स्ट पॉइंट आहे टेक्नॉलॉजी अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस technology to be used base of selection of technology detail of license of technology process flow chart and description okay म्हणजे आपण कोणती टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे जी आपण टेक्नॉलॉजी यूज करत आहोत त्याचं लायसन आहे का आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन आपण टेक्नॉलॉजी डिटेलच्या अंडर फर्स्ट मेन्शन करणार ओके सो मी तुम्हाला लास्ट सांगितलं तसं सेम टाइमला लिहून घ्या मी डिक्टेशनला टाइम देणार नाही सेपरेट सेकंड लोकेशन ऑफ द प्रोजेक्ट लोकेशन ऑफ द प्रोजेक्ट टेक्नॉलॉजीच्या अंडर लक्षात आलं का टेक्नॉलॉजी टू बी यूज बेस ऑफ सिलेक्शन ऑफ टेक्नॉलॉजी डिटेल ऑफ लायसनर अँड प्रोसेस फ्लो ऑफ चार्ज लोकेशन मध्ये लोकेशनल ऍडव्हान्टेजेस टेक्निकलचं स्पार्ट असणार आहे हा लोकेशनल ऍडव्हान्टेजेस अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड अदर युटिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी अवेलेबिलिटी ऑफ लेबर अँड एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट ओके सो हे पॉइंट सुद्धा खूप महत्वाचे आहेत की जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट रन करताय दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन टेक्निकल फॅक्टर ऑल्सो वाय कारण जिथे आपण प्रोजेक्ट रन करणार आहोत तिथे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी अवेलेबल होणं खूप महत्वाचं आहे मग यामध्ये काय आहे तर लोकेशन ऍडव्हान्टेजेस तुम्हाला त्याचे घेता आले पाहिजेत इझिली रॉ मटेरियल अवेलेबल झालं पाहिजे तिथे ओके देन अदर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहे लाईक कम्युनिकेशन फॅसिलिटी असेल ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असतील ह्या सुद्धा इझिली आपल्याला तिथे तिथेपर्यंत रीच करता आल्या पाहिजे तिथून फिनिश्ड गुड्स मार्केट पर्यंत इझिली रीच करता आलं पाहिजे दॅट्स वाय देन अवेलेबिलिटी ऑफ लेबर दॅट मीन्स एम्प्लॉईज एम्प्लॉईज सुद्धा इझिली आपल्याला अवेलेबल होत आहेत का वर्कसाठी हे सुद्धा आपल्याला तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे अँड एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट जे काही आहेत जे काही इम्पॅक्ट करणारे आहेत हे सुद्धा आपल्याला ह्या पॉइंटच्या अंडर मेन्शन करावे क्लिअर ओके नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी टेक्निकलचा पार्ट असेल तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी किती मशिनरी यूज केलेली आहे दॅट मीन्स लिस्ट ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट लिस्ट ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट डिटेल्स ऑफ सप्लायर्स कॉम्पिटिटिव्ह कोटेशन टेक्निकल अँड कमर्शियल इव्हॅल्युएशन ऑफ मेजर इक्विपमेंट टेक्निकल अँड कमर्शियल इव्हॅल्युएशन ऑफ मेजर इक्विपमेंट आता हे रिलेटेड आहे मशिनरीशी बरं प्लांट अँड मशिनरी म्हणजे डिटेल ऑफ सप्लायर म्हणजे काय
इथे रॉ मटेरियल नव्हे, तर इथे मशीनरीशी रिलेटेड घ्यायचं आहे. तुम्ही सपोज एखाद्या सप्लायर कडून मशीनरी घेतली असेल, सेलर कडून मशीनरी घेतली असेल, ती कोणत्या बेसिस वरती घेतलेली आहे, लाईक कॅश बेसिस वरती आहे की क्रेडिट बेसिस वरती आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, डिटेल ऑफ सप्लायर्स. ओके, म्हणजे कोणत्याही इनलिगल पर्सन कडून सुद्धा तुम्ही मशीनरी परचेस नाही करू शकत. दॅट्स वाय इथे डिटेल ऑफ सप्लायरची इन्फॉर्मेशन सुद्धा तितकीच महत्वाची असणार आहे. देन नेक्स्ट पॉइंट, रॉ मटेरियल्स, युटिलिटीज अँड मॅनपॉवर. रॉ मटेरियल, युटिलिटीज अँड मॅनपॉवर. सो डिटेल ऑफ रॉ मटेरियल अँड सप्लायर. आता इथे जे येईल ते रॉ मटेरियल कोण सप्लाय करणार आहे त्या सप्लायरची इन्फॉर्मेशन असेल. ओके, देन इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर सप्लाय, बेस ऑफ मॅनपॉवर इस्टिमेट, डिटेल ऑफ मॅनपॉवर दॅट इज मॅनेजरियल, सुपरवायझरी, स्किल मॅनेजर, अनस्किल मॅनेजर, सॉरी मॅनपॉवर अँड ट्रेनिंग नीड्स एक्सेट्रा एक्सेट्रा. हे खूप डिटेल नाही घेतलं तरी चालेल, ह्यातले एक दोन पॉईंट फक्त ऍड करा. डिटेल ऑफ सप्लायर्स, देन स्किल अँड नॉन स्किल, स्किल अँड अनस्किल मॅनपॉवर एक्सेट्रा. क्लिअर झालं का बघा? टेक्निकल फॅक्टर, टेक्निकल मध्ये आपण किती बघितले? 4 पॉइंट. टेक्नॉलॉजी अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, टेक्नॉलॉजी अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये आपण काय लक्षात ठेवायचं आहे, टेक्नॉलॉजी आपण कोणती युज केलेली आहे, त्याचं लायसन काय आहे, ओके, त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन. लोकेशन मध्ये लोकेशन ऍडव्हान्टेजेस, देन अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, सिम्पल इतके दोन लक्षात राहिले तरी बस झाले. प्लांट अँड मशीनरी मध्ये सप्लायर ऑफ प्लांट अँड मशीनरी, देन कॉम्पिटेटिव्ह कोटेशन, लिस्ट ऑफ मशीनरी, कॉम्पिटेटिव्ह कोटेशन. अंडरलाईन करा, जे मी एक एक वर्ड सांगते ते लक्षातच राहायला हवे. देन रॉ मटेरियल मध्ये सप्लायर ऑफ रॉ मटेरियल डिटेल्स अँड मॅनपॉवर डिटेल्स, मॅनपॉवर डिटेल्स यामध्ये स्किल अनस्किल इन्क्लूड होते. क्लिअर? सेकंड पॉइंट. हो नाही काहीतरी रिप्लाय द्या. हा, ऑनलाईन स्टुडंट, सेकंड पॉइंट क्लिअर झाला का? यस यस. नेक्स्ट पॉइंट, फिनान्शियल असेसमेंट. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर प्रोजेक्ट प्लॅनिंग ऑर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, राईट? फिनान्शियल असेसमेंट. सो जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय एक्सपेक्टेड असणार आहे सांगा बरं? कॉस्ट आपण किती इन्क्लूड करणार आहोत, तिथे किती स्पेंड करणार आहोत, आणि त्यामधून मिळणारा रेट ऑफ रिटर्न, ओके, किंवा त्यामधून मिळणारे आउटपुट, ओबियसली हे कसे असायला हवेत? लो असायला हवेत का? नाही, हाय असायला हवे. म्हणजे आपण जे एक्सपेन्सेस स्पेंड केलेले आहेत, आपण जे इन्व्हेस्टमेंट स्पेंड केलेले आहे, त्याच्यापेक्षा मिळणारा रेट ऑफ रिटर्न आउटपुट हे जास्त असायला हवे. दॅट इज वाय हियर वी कॉन्सन्ट्रेट ऑन फिनान्शियल असेसमेंट. ओके, मग असेसमेंटच्या अंडर काय येतं बघा? फर्स्ट आहे कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट. सो दिस इन्क्लूड्स द कॉस्ट ऑफ लँड अँड साईट डेव्हलपमेंट. म्हणजे ज्या साईटवरती आपण आपला प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहोत, त्या साईटची कॉस्ट काय आहे? ओके, सो साईट ऑफ कॉस्ट लाईक बिल्डिंग, प्लांट, मशीनरी एक्सेट्रा एक्सेट्रा. टेक्नॉलॉजी, टेक्निकल नो हाऊ अँड इंजिनिअरिंग फीज, टेक्निकल अँड इंजिनिअरिंग फीज, मिसलेनियस फिक्स्ड असेट, प्रिलिमिनरी, देन अदर एक्सपेन्सेस, प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस, कॉन्टिंजन्सी, मार्जिनल, मॉनिटरी, वर्किंग कॅपिटल एक्सेट्रा एक्सेट्रा. सो शॉर्ट मध्ये काय लिहाल? This includes cost of land and site development. Cost of land and site development and other expenses and other expenses mana short mode.
Okay, next. Means of financing. म्हणजे तुम्ही फायनान्स हा कशा पद्धतीने कलेक्ट करणार आहात किंवा टाइप्स ऑफ फायनान्सिंग सुद्धा म्हणू शकताय. तो कंपोजिशन ऑफ शेअर कॅपिटल, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन, एक्सेट्रा एक्सेट्रा. कॅपिटल म्हणा, कॅपिटल एज वेल एज सिक्युअर्ड अँड अनसिक्युअर्ड लोन, बस. ऑल्सो गव्हर्नमेंट सबसिडरी, गव्हर्नमेंट ग्रँट, एक्सेट्रा. गव्हर्नमेंट सिक्युरिटी, सॉरी, गव्हर्नमेंट ग्रँट, गव्हर्नमेंट सबसिडरी. काही स्पेसिफिक जे प्रोजेक्ट आहेत हे सोसायटीसाठी जास्त बेनिफिशियल असतात किंवा त्यामधून जॉब अपॉर्च्युनिटीज ह्या जास्त अवेलेबल होणाऱ्या असतात, देन ऑल्सो युजफुल फॉर गव्हर्नमेंट. सो अशा काही प्रोजेक्टसाठी सबसिडरी ही दिली जाते. ओके, मग असे काही जर तुमचे प्रोजेक्ट असतील तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या हेडिंगच्या अंडर ऍड करावी लागेल. ओके, नेक्स्ट प्रॉफिटेबिलिटी प्रोजेक्शन. प्रॉफिटेबिलिटी प्रोजेक्शन, सो अंडर दिस हेडिंग हियर वी रेकॉर्ड फिनान्शियल ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन. तुमचा पास्ट परफॉर्मन्स काय होता, म्हणजे पास्ट मध्ये तुम्ही सेम टाइप्स ऑफ प्रोजेक्ट रन केला होता बट खूप सारा लॉस झाला असेल, तर इथे अशा प्रोजेक्टला परमिशन दिली जात नाही. दॅट इज वाय हे नेसेसरी असेल. ओके, सो पास्ट रेकॉर्ड ऑफ फिनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द कंपनी, प्रॉफिटेबिलिटी एस्टिमेट, कॅश फ्लो अँड प्रोजेक्ट बॅलन्स शीट. म्हणजे यामध्ये ओव्हरऑल तुमचा जो अकाउंटिंगचा जो पार्ट आहे हा इन्क्लूड होईल. लक्षात येत आहे, राईट डाऊन. पास्ट रेकॉर्ड ऑफ फिनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द कंपनी, पास्ट परफॉर्मन्स किंवा पास्ट रेकॉर्ड म्हणा, पास्ट रेकॉर्ड ऑफ फिनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द कंपनी अँड प्रॉफिटेबिलिटी एस्टिमेट. प्रॉफिटेबिलिटी एस्टिमेट, ओके. नेक्स्ट पॉइंट मार्केट अनालिसिस, पॉइंट नंबर फोर्थ. त्याच्या पुढचा नव्हे, जो मेन हेडिंग आहे फिनान्शियल असिस्टन्स मध्ये आपण तीन पॉइंट कम्प्लीट केले, कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट, मीन्स ऑफ फायनान्स अँड प्रॉफिटेबिलिटी प्रोजेक्शन. देन पॉइंट नंबर फोर्थ हेडिंग इन मार्केट अनालिसिस. मार्केट अनालिसिस, सो याच्या अंडर आपण काय करतो, एक्झिस्टिंग अँड पोटेन्शियल मार्केट डिमांड अँड सप्लाय ऑफ द प्रपोज प्रोडक्ट इन द रिस्पेक्ट ऑफ व्हॅल्यू अँड पॅटर्न. म्हणजे जो तुमचा प्रोजेक्ट आहे ज्यामधून तुम्ही जे प्रोडक्ट इंट्रोड्यूस करणार आहात, ऍक्च्युली या प्रोडक्टची डिमांड काय आहे आणि आपण कशा पद्धतीने सप्लाय करणार आहोत, दिस इन्फॉर्मेशन रेकॉर्डेड अंडर दिस हेड. ओके, देन शेअर ऑफ प्रपोज्ड प्रोडक्ट ऑफ द कंपनी इन द टोटल मार्केट, सेलिंग प्राइस ऑफ द प्रोडक्ट अँड एक्सपोर्ट पोटेन्शियल इफ एनी, वॉट एव्हर. ओके, ह्या गोष्टी इथे आपल्याला शॉर्ट मध्ये मेन्शन करायच्या आहेत. सो काय मेन्शन कराल, शॉर्ट मध्ये लिहा मार्केट डिमांड अँड सप्लाय, मार्केट डिमांड अँड सप्लाय, व्हॅल्यूम ऑफ प्रोडक्ट, व्हॅल्यूम ऑफ प्रोडक्ट, सेलिंग प्राइस, एक्सेट्रा. सेलिंग प्राइस, एक्सेट्रा. नेक्स्ट पॉइंट एनवायरमेंटल आस्पेक्ट. नेक्स्ट पॉइंट एनवायरमेंटल आस्पेक्ट. आता तुम्हाला माहिती आहे की सध्याच्या ट्रेंड मध्ये किंवा हा बिझनेस कोणताही असेल, त्यासाठी सगळ्यात मोठा इश्यू कोणता असतो, की तुम्ही जे प्रोडक्ट इंट्रोड्यूस करणार आहात, प्रोड्यूस करणार आहात, त्यामधून एनवायरमेंट हे कसं झालं पाहिजे, खूप पोल्युटंट झालं पाहिजे का नाही. ओके, सो ह्या सगळ्यासाठी सुद्धा काही स्ट्रिक्टली रूल्स रेग्युलेशन बिझनेसला फॉलो करावे लागतात. दॅट्स वाय दिस इज द कंपल्सरी आस्पेक्ट रेकॉर्डेड अंडर प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके, सो एनवायरमेंटल आस्पेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय मेन्शन करावं लागेल, मग जो तुमचा प्रोजेक्ट आहे त्यामधून मग काही पोल्युटंट होत, आणि असं नाहीये की काहीच पोल्युटंट होत नाही, तसं नाही होत.
काहीतरी होत असतील मग ते काही होत आहेत का मग ते रेकॉर्ड करा तुमच्या प्रोजेक्टमध्ये. ओके, सो लिस्ट ऑफ पोल्युटंट हजार्डस सबस्टन्स. ओके, आणि जर असे काही पोल्युशन होत असेल तर त्या मागे तुम्ही काही सेफ्टी मेजरमेंट केलेले आहेत का. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ना. सो सेफ्टी मेजरमेंट हँडलिंग अँड डिस्पोजल अरेंजमेंट काही केलेली आहे का. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन रेकॉर्डेड अंडर दिस हेडिंग. आर यू गेटिंग माय पॉइंट ना. ओके, सो कंप्लायन्स विथ द नॅशनल अँड इंटरनॅशनल स्टँडर्ड क्लिअरन्स अँड नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट रिक्वायर अँड ऑब्टेन एक्सेट्रा. इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट नॉन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रन करू शकत नाही. सो नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे तुम्हाला इथे अटॅच करावं लागतं. लक्षात आलं काय काय ऍड करायचंय. लिस्ट ऑफ पोल्युटन और हजार्डस सबस्टन्स देअर सेफ्टी अँड हँडलिंग अँड डिस्पोजल अरेंजमेंट काही केलेली असेल आणि लास्टमध्ये जस्ट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट रिक्वायर हे ऍड करा. इज इट क्लिअर क्वेश्चन. क्वेश्चन कोणता बघितला आपण. ऑनलाईन स्टुडंट क्वेश्चन कोणता बघितला आपण. प्रोजेक्ट रिपोर्टच्या पुढे काय. व्हेरी गुड. प्रोजेक्ट रिपोर्ट अँड इट्स कंटेन. प्रोजेक्ट रिपोर्टच्या समरी सॉरी प्रोजेक्ट रिपोर्ट इज लाईक अ समरी. ही समरी आहे का. ही समरीच आहे. सो या कंटेंटच्या अंडर तुम्हाला शॉर्ट इन्फॉर्मेशन बट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ऍड करायला. ओके, सो टेक अ 1 मिनिट रीड अँड रिपीट. थँक यू रोजमी. ओके, सो फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ प्रोजेक्ट प्लॅनिंग सॉरी प्रोजेक्ट रिपोर्ट. फर्स्ट पॉइंट इम्पॉर्टन्स टू द एंटरप्रेनर सर्व एज द मास्टर प्लॅन. सो प्रोजेक्ट रिपोर्ट हा एंटरप्रेनरसाठी कशा पद्धतीने हेल्प करतो. प्रोजेक्ट रिपोर्ट इज द मास्टर प्लॅन ऑफ द प्रोजेक्ट बिकॉज दिस प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन दिस प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्रोजेक्ट. दिस अजून काय ऍड करा. डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ द प्रोजेक्ट एज वेल एज दिस इज युजफुल फॉर अचीविंग अदर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन एज वेल एज दिस इन्फॉर्मेशन हेल्प्स टू अचीविंग अदर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन as well as preparation of the planning, management, strategy, policy, etc. काय ऍड करते बघा. हॅलो अली काय राहिलं. एक तर असं सांगा की ते अदर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ला हेल्प करतील. अदरवाइज दिस इज हेल्पफुल फॉर प्रिपरेशन ऑफ प्लॅनिंग स्ट्रॅटेजी पॉलिसी एक्सेट्रा एक्सेट्रा. राईट, नेक्स्ट प्रोव्हाइड डायरेक्शन. Provide direction. A project report is like a road map. A project report is like a road map. काय काय आहे. रोड मॅप आहे कारण तुम्हाला ऍक्च्युअल कुठे जायचं आहे याची इन्फॉर्मेशन ह्या तुम्हाला रिपोर्टमधून मिळणार आहे. दॅट मीन्स इट डिस्क्राइब द डायरेक्शन इन विच द ऑर्गनायझेशन शुड गो अँड हाऊ टू रीच द गोल्स. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तुमचे गोल्स अचीव करू शकता त्यासाठी तुम्हाला हा प्रोजेक्ट रिपोर्ट हेल्प करेल. इट इज अ कम्प्रेहेन्सिव्ह डॉक्युमेंट. कम्प्रेहेन्सिव्ह डॉक्युमेंटला अंडरलाईन करा. कम्प्रेहेन्सिव्ह का म्हटलेलं आहे बरं, कारण यामध्ये आपण ऍक्च्युली जे हायलाईट केलेले आता पॉइंट आहे त्यामधून आपण डिटेल इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. दॅट इज वाय हियर सेड दिस इज द कम्प्रेहेन्सिव्ह डॉक्युमेंट अँड इज युजफुल फॉर रेफरन्सिंग ड्युरिंग द प्रोसेस ऑफ एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे जेव्हा तुमचा प्रोजेक्ट हा ऍक्च्युअली एक्झिक्युशन मध्ये आहे ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन मध्ये आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल अरे हा आपल्याला टेक्निकल फॅक्टर हे रिक्वायर आहे किंवा आपल्याकडे मार्केटिंग फॅक्टर साठी आपल्याला ह्या थिंगचा स्टडी करणं महत्वाचं आहे. दॅट्स वाय दिस इज द कम्प्रेहेन्सिव्ह डॉक्युमेंट अँड दिस इज युजफुल फॉर द एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट. दॅट मीन्स प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन to the directors or to the businessman, to the business.
Okay. Next shows feasibility. Shows feasibility. Shows feasibility means a project report is the base for the feasibility study. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जसं प्लॅनिंग आहे एखादी ऍक्टिव्हिटी रन करण्याच्या आधी आपण प्लॅनिंग करतो आणि आपल्याला आयडिया येते की अरे हा आपल्याला इतके रिसोर्सेस लागणार आहेत, इतके टेक्निकल आस्पेक्ट रिक्वायर आहेत, इतकी मॅनपॉवर रिक्वायर आहे, इतका फायनान्स रिक्वायर आहे आणि हे पॉसिबल आहे का बरं प्रॅक्टिकली. ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही स्टडी करताय दिस इज कॉल्ड द फेसिबिलिटी स्टडी. आर यू गेटिंग माय पॉइंट? तसं प्लॅनिंग एक पार्ट आहे पण एखादी गोष्ट रन करायच्या आधी जेव्हा आपण बाकीच्या गोष्टीचा स्टडी करतो त्या स्टडीला फेसिबिलिटी स्टडी असं म्हणतात. मग फेसिबिलिटी स्टडी मध्ये फक्त इंटरनल नाही बरं सगळ्या गोष्टी येतील. इंटरनल असेल, एक्सटर्नल असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही लोन घेतलं असेल तर लोनसाठी तुम्हाला बँकेकडे जावं लागेल. मग बँक तुम्हाला आधी तुमचा फेसिबिलिटी स्टडी झालेला आहे का विचारेल, तुमचा पास्ट परफॉर्मन्स चेक करेल. तो सगळ्या गोष्टी ह्या फेसिबिलिटी स्टडीमध्ये इन्क्लूड होतात. देन इट शो द फेसिबिलिटी ऑफ द प्रपोज्ड प्रोजेक्ट अँड द प्रॉफिटेबिलिटी ऑफ अचीविंग सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ अ पर्टिक्युलर. जो तुमचा प्रोजेक्ट आहे हा सक्सेस होणार आहे का, सो याचा स्टडी तुम्हाला फेसिबिलिटी स्टडीच्या अंडर करावा लागतो. सो वेदर अ प्रोजेक्ट ऑफ अ प्रोजेक्ट इज फेसिबल फ्रॉम द डिफरंट अँगल, जसं आता मी सांगितलं दिस इज नॉट ओनली इंटरनल राईट. सो सगळ्या अँगलने तुम्हाला विचार करावा लागेल आणि तुम्ही विचार करताय दॅट्स वाय दिस इज युजफुल फॉर. कोणता पॉइंट बघतोय आपण? एंटरप्रेनर. ओके, दॅट्स वाय दिस इज युजफुल फॉर एंटरप्रेनर बिकॉज त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे, स्टडी केलेला आहे, टेक्निकल केला, मार्केट पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलेला आहे, मॅनेज पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलेला आहे, एन्व्हायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलेला आहे. दॅट मीन्स दिस इज द फेसिबिलिटी स्टडी. हिअर इन्क्लुड्स इकॉनॉमिकल, फिनान्शियल, कमर्शियल आस्पेक्ट एक्सेट्रा. क्लिअर? काय लिहा? काहीच नाही. Project report is the best for feasibility study. It show the feasibility of the proposed project or it show the feasibility of the project and profitability of achieving success or failure. And he angle je ahe the ali paije. Feasibility from different angles such as economic, financial, commercial. Chala kay likhta baga liha. Next point. Helps in decision making. Critical decision have to be made at various level and organization in an organization. This can be taken with the help of project report prepared well in advance. Well in advance. दोन पार्ट आहेत त्याचे, डिटेल तुम्हाला नाही येत. सो काय सांगितलं लिसन केअरफुल. सो हेल्प इन डिसिजन मेकिंग. Project report help in decision making to entrepreneur, right? So critical decision have to be made at various level in the organization. This can be taken with the help of project report prepared well in advance. It also anticipate problem in advance so that suitable decision can be taken to solve those problem. म्हणजे तुम्ही एक मला सांगा बरं, हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आपण प्रिपेअर केलेला आहे हा प्रोजेक्ट ऍक्च्युअली एक्झिक्युशन मध्ये आल्यानंतर केलेला असणार आहे, कम्प्लीट झाल्यानंतर केलेला असणार आहे की बिफोर प्रोजेक्ट स्टार्ट होण्याच्या आधी केलेला? वा, आधी हुशार आहे. बिफोर. पण प्रॅक्टिकली कसं असतं की दोन्ही स्टेज मध्ये करतात. आधी लाईक अ प्लॅनिंग जसं असतं तसं असणार आहे पण ते प्लॅनिंगच्या अंडर येईल. आणि हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ना हा जेव्हा तुम्ही एज अ रेफरन्स म्हणून युज करताय तेव्हा तो आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट असतो. पण इथे सांगताना तुम्ही जसं सांगितलं तसं बिफोर प्रोडक्शन. लास्ट पॉइंट कंट्रोलिंग. इन ऍक्ट एज द कंट्रोलिंग डिव्हाइस.